पक्षाला विनंती आहे, तुमचे असे उपस्थित जे पण मान्यवर आलेले आहेत त्यांचा सन्मान आपण मागे करून द्यायचा आहे. श्रमिकांची ज्यांचा सन्मान आपण ज्यांचा इथं बोलवत आहे, जे साहेबांसोबत काम करते त्यांची यादी वाचून दाखवा, त्यांचा सन्मान. यांच्या माध्यमातून मला ही खरं तर विधानसभेची उमेदवारी आपण दिली होती, पण त्याच्यानंतर जे काही घडलं त्याचा मी खरं तर उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही. परंतु जो उमेदवार पक्षाने दिला होता त्याचा मात्र प्रचार प्रामाणिकपणे करून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि उमेदवार निवडून आला. साहेब, अलीकडच्या काळात पक्ष फुटला, पक्षामध्ये फूट पडली, परंतु आम्ही माझं कुटुंब आणि आमचे सहकारी मात्र निष्ठेने आपल्यासोबत राहिलो. त्याचं एकमेव कारण म्हणजे या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मानवजी कांबळे काका, त्याचबरोबर आमचे मारुतीजी भापकर, इथे असलेले श्रीनिवास पाटील साहेब आणि आमचे जयंत पाटील साहेब, या सर्वांनी मला एक सांगितलं की तुझे वडील हे पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि आज ते हयात असते तर ते पवार साहेबांसोबत असते आणि साहेबांच्या विचारासोबत असते. त्याच्यामुळे मी कुठलाही प्रकारचा विचार न करता अजिबात न डगमगता ठामपणे पवार साहेब आणि पवार साहेबांच्या पक्षासोबत म्हणजेच निशाणासोबत थांबले. आज साहेब मला सारखा अभिमान वाटतो की आज आम्ही तुमच्यासारखे कमी वयामध्ये आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. खरं तर साहेब माझं छोट्याशा खेडेगावातून आम्ही इथे आलेलो आहे, आमची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांनी आम्हाला या शहरामध्ये या आमच्या अशोक सहकारी बँक असेल किंवा बँकेच्या माध्यमातून माझे वडील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आग्रा आणि कर्नाटक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भूमीने पवित्र पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अशोक स्तंभांची निर्मिती केली आणि त्याचं लोकार्पण केलं आणि त्यामध्ये साक्षीदार आमचे श्रीनिवास पाटील साहेब, जयंत पाटील साहेब आहेत आणि साहेब आपणही बऱ्याचशा कार्यक्रमांना आपण उपस्थिती दिलेली होती. सर, मला यानिमित्त मी सांगावं वाटतं की माझ्या छोट्याशा खेडेगावात मी इथं आले, महानगरपालिकेच्या शाळेत शिकले, माझं 11वी-12वीचं शिक्षण हे SNDT कॉलेजमध्ये होतं आणि ग्रॅज्युएशन माझं सिम्बायसिस कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि त्या कॉलेजमध्ये माझ्या त्यानंतर माझा विवाह. सन्माननीय तुषार भाऊ कामठे यांच्या वतीनं आजच्या या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते. आवाज कमी, एकदा हात वर करून असा आवाज दंदरीत त्या ठिकाणी आला पाहिजे, तो इतका घुंपला पाहिजे, इतका घुंपला पाहिजे उद्याच्या दिवशी ज्यांची कोणची कोणाची सभा असेल त्या सभेमध्ये सुद्धा फक्त पवार साहेबांचा आवाज हा त्या ठिकाणी ऐकू आला पाहिजे. पवार साहेबा मागे जाऊ, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. आज विजयी संकल्प मेळावा पिंपरी चिंचवड व तसंच भोसरी या भागातल्या सर्व स्वाभिमानी नागरिकांसाठी तसंच कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी आयोजित केला गेला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांना भेटण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमदार हे काम करतो असे आमचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब ज्यांचा आवाज आणि ज्यांचं भाषण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक विचार घेऊन जात असतं असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोले साहेब, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील साहेब, इथं उपस्थित असणारे माजी मंत्री माधवरावजी कनडकर तसंच सुप्रियताई सुडे तात्या असतील ज्यांनी ऐतिहासिक विजय असा करून दाखवला असा गुजरात पप्पा सोनवले, इथं उपस्थित असणारे मुलगाजी मरपे, मेहबूबजी शेख, सुनीलजी गव्हाले, मुलगाजी लवांडे, अजमभाई पानसरे ज्येष्ठ नेते तसंच तुषारभाऊ कामठे, त्याच्याचबरोबर ज्यांचं आता कंगणीत असं भाषण झालं असं अजितभाऊ गव्हाणे, सुमनताई पवळे, सुलक्षणाताई, शामरावभाऊ वाल्हेकर, मधुकरभाऊ चिंचवडे तसंच दत्ताभाऊ वागेरे, शंकरराव असतील, हनुमंतभाऊ भोसले असतील, देवेंद्रभाऊ तायडे, संदीपभाऊ बेडसे, उमेशजी पाटील, मयूर जाधव, गणेशराव, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसंच आदरणीय पवार साहेबांकडे बघून विचाराकडे बघून
आपल्या पार्टीला ताकद देण्यासाठी आपल्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक ज्याच्यामध्ये विशालभाऊ काळबोर, विशालभाऊ वाकडकर, तसंच राहुलदादा भोसले, समीरभाऊ असतील, वैशालीताई असतील, गीताताई असतील, विनयाताई, संगीताताई, रवींद्रभाऊ सोनवणे, संजयभाऊ असतील, वसंतराव बोराटे असतील, यश असेल, अनुराधाताई, चंद्रकांत भाऊ, धनंजयभाऊ भालेकर, निवृत्तीभाऊ शिंदे, तानाजीभाऊ खाडे, तसंच गवळीभाऊ, वैशालीताई, शुभांगीताई, मंदाताई, तसंच शिंदेभाऊ असतील, घनश्यामभाऊ असतील, संजयभाऊ असतील, विनायकभाऊ, तौफिकभाऊ शेख, सर्वच मान्यवर पदाधिकारी इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार, आदरणीय पवारसाहेबांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित असणारे या भागातून व तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक, एक तर सुरुवातीला तुम्हा आपल्या सर्वांना माहिती आहे या परिसराचा, या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर इथं ज्या ज्या नेत्यांचा फोटो इथं लावला गेला आहे आणि कदाचित काही नेत्यांचे इथं फोटो राहून गेले असतील, पण या सर्व नेत्यांनी त्याग दिला, कष्ट घेतले, म्हणून या पिंपरी चिंचवड आणि या भोसरी भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे यांच्या पराक्रमासाठी, यांच्या कष्टासाठी, त्यागासाठी त्यांचा ताळ्या वाजून त्यांच्या कार्याचा सत्कार हा आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे. हे जे मागे बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केस पांढरे झालेत, पण कशामुळे? तर या परिसराचा विकास व्हावा, आदरणीय बाबासाहेबांना ताकद देता यावी, यासाठी हे सर्व या भागातले, या परिसरातले राहणारे सर्व मान्यवर यांचा सुद्धा ताळ्या वाजून यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे. तसंच या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर स्थानिक लोकांमुळे झाला. तसंच इथं असणारे जे सर्व स्थानिक लोक आहेत यांचं मन फार मोठं आहे. या शहरामध्ये म्हणजे पूर्वीचं गाव, या गावामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आले, इथं वसली आणि स्थानिक लोकांनी त्यांना स्वीकारलं, त्यांना सांभाळून घेतलं, एक समावेशक भूमिका घेतली. म्हणून पिंपरी चिंचवड आणि भोसरी या भागामध्ये, या गावामध्ये, या शहरामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतो. त्यामुळे या परिसराचा विकास जर कुणी केला असेल हा तुम्ही केला, तुमच्या आधीच्या पिढीने केला आणि येत्या काळामध्ये तुमच्या पुढच्या पिढीने त्या ठिकाणी तो करायचा आहे. त्यामुळे काही लोक स्वतः क्रेडिट घेतात, जसा वाढप्या असतो, वाढप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं, असं नसतं. तुम्ही जर बघितलं जो भाजी आणतो, जो मीठ आणतो, जो भाकरी बनवतो, जो स्वयंपाक करतो, अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याचं क्रेडिट जात, पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं. जो मी पण आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे, भाजपमध्ये हा मीपणा चालतो, पण असं इथं हा मीपणा चालत नाही. बघा ना, या परिसराचा विकास करत असताना चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब, यांनी खूप मनापासून इथं कष्ट घेतले, आयटी सेक्टर इथं आणलं. फक्त आपण ऐकतो आयटी कंपन्या पवार साहेबांनी आणल्या आणल्या आणल्या, पण या आयटी कंपनीमध्ये किती लोक काम आज करतात तर 5 लाख लोक त्या ठिकाणी काम करतात आणि 2 ते 3 लाख कोटीची उलाढाल या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विजनमुळे आणि पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे होती. आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांचाच फायदा होतो असं नाही. जेव्हा या परिसरामध्ये बिल्डिंग बांधली जाते, फ्लॅट घेतला जातो, असंघटित क्षेत्र असेल, रिक्षा चालक असेल, छोटे दुकानदार असतील, यांना सगळ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. खरं तर या भागामध्ये MIDC मध्ये ज्या ज्या कंपन्या आल्या, फक्त पिंपरी चिंचवडची MIDC बघितली तर 12,000 कंपन्या आहेत आणि या 12,000 कंपनीमध्ये आता 20 लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काम करतात आणि या 12,000 कंपनीतून 28,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा
देशाबाहेर होतो म्हणजे एमआयडीसी आणली कुणी? चव्हाण साहेबांनी आणली, पण त्याच्यामध्ये कंपन्या कुणी आणल्या असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये कंपन्या आल्या. म्हणून इथे या ठिकाणी हा विकास हा आपण सर्वजण बघत आहोत. अहो खरं तर अजित गव्हाणे भाऊ इथं आहेत, ते स्टँडिंगचे चेअरमन होते. खरं ते 2007 का 2008 काळ असेल, 7 तुम्ही दिल्लीला पण गेला होता पवार साहेबांकडे, आपल्या या पिंपरी चिंचवड साठी किती कोटी रुपये आणले होते साहेबांकडनं? 2450 कोटी फक्त पिंपरी चिंचवड साठी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले होते. या परिसराचा विकास व्हावा म्हणजे हे जे मोठे मोठे रोड दिसतात, मोठे मोठे डिवायडर दिसतात, ज्याचं काही सुशोभीकरण झालेलं आहे आणि काही लोक क्रेडिट घेतात, त्याचा निधी जर कोणी दिला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी दिलाय. पिंपरी चिंचवडसाठी 2450 कोटी आणि आपल्या पुण्यासाठी 2400 कोटी आणि अख्ख्या देशाचं त्या ठिकाणी बजेट होत 30,000 कोटी. म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या फक्त 2 शहरासाठी पवार साहेबांनी या देशातला 15 ते 20% निधी हा तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आणला. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत. जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये अडचण आली पवार साहेबांनी पुढाकार घेतला. एखादी स्ट्राईक झाली असेल, एखादी कंपनी बंद होत असेल, कुठल्याही मोठ्या व्यवसायाला अडचण आली असेल, एखाद्या युनियनला अडचण येत असेल, तर साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या अडचणी त्या ठिकाणी सुटलेल्या आपण सर्वांनी बघितल्या. तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे 2014 नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय. फक्त एक गोष्ट घडली, तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय. अहो कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेडा झालो. टीडीआर घोटाळा 650-700 कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय. महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडर मध्ये 250 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये 150 कोटीचा पिंपरी चिंचवड पालिकेत YCM रुग्णालयामध्ये लॉन्ड्रिंग मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथं झालाय. अहो 1 कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय. म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी दोन्ही शहर वाटून घेतली. हे शहर तू बघ, हे शहर मी बघतो, कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू, आपल्याच ठरावे काही मला मलिता गँगच्या लोकांना आपण मोठं करू. आणि याच्यामध्ये काय झालं, 3 लोक टेंडर भरणार, तेच लोक ते टेंडर घेणार, 100 रुपयाचं टेंडर 150 रुपयाला जाणार आणि मग वरती जो काही 70-80 रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काही पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला? तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला. मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची, की तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? अरे एवढासा आवाज घेतल्यानंतर पुढाकार कसं वाचायचं? घेणार का पुढाकार? अजून जोरात आवाज, पुढाकार घेणार का? बघा जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, हे सर्व खासदार असतील, यांनी ठरवलंय येत्या डिसेंबरमध्ये पवार साहेबांच्या 85वा वाढदिवस आहे. त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजेत? आपण 90 सीट लढू का 85 लढू? कमीत कमी 85 आमदार हे आलेच पाहिजे असा विचार हा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय. आणि महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहेत त्याचा तो असेलच. मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो, कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात. पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने करतो. बरोबर आहे का नाही? नक्की का? मग लढणार का? मग पळणार का? अहो पुढे पैसा आहे, मग काय करणार? लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे. अहो 150 कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षाने लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला. डॉक्टर अमोल कोल्ह्यांच्या विरोधात खर्च केला, सुप्रियाताईंच्या विरोधात खर्च केला, बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला, तरी लोकांनी काय दाखवून दिलं? लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी असते. आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. मग ठरलं समजायचं का? पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही,
महापालिका विधानसभेनंतर येणार आहे तिथं सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे 85 नगरसेवक हे आलेच पाहिजे, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. तमे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत, ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतला, विशाल काळबोर असतील, विकास विशाल वाकणकर असतील, तायडे साहेब असतील, मयूर असेल, सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला आणि नक्कीच येत्या इलेक्शन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. मी जास्त बोलत नाही, 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवायचंय, कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे. फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. मी असेल, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे जे आमदार असतील, त्यांनी या सरकारचा कमीत कमी 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे. MSIDC याच्यामुळे 12,000 ते 14,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरिबांसाठी महत्वाचं असतं, ऍम्ब्युलन्स मध्ये 6,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्यांनी केलेला खेकड्यांनी, त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय. आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार, समाज कल्याणामध्ये विभाग 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे. आणि मग काय करतात, ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली, ही योजना भावांसाठी आणली. आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी लोकांना भुलवलं पाहिजे, या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. पण या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्या, आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने तिथे न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण 100% आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय. 1500 रुपये मिळाले पाहिजे, ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे. पण माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे. नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे. अहो 20-25 हजाराचा पगार जर हातामध्ये आला 1500 रुपये काहीच वाटत नाही तो. पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं, आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला. फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यामुळे मग हा संकल्प आहे, आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं, या 3 शहरांमध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. आणि इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे, मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेजवर यायचो, काही पदाधिकाऱ्यांना यायचो होत. हा आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही आणून ठेवलं. अहो हा काही सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही, फक्त 4 महिने राहिले, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी उगाच तुम्ही त्रास देणार असाल तर 4 महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या अधिकाऱ्यांना कितीतरी जास्त आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत आणि अमित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मिळत आहोत. जेवढ्या त्या ठिकाणी सांगतो सगळ्यांचे माजी नगरसेवक आहेत, आधी नगरसेवक आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही योग्य असा निर्णय त्या ठिकाणी केला. आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल पवारांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण विकास करणार आणि आमदारकी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्ता आणणार आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. एक चांगला चांगली सभा या सर्व कार्यकर्ते तुषार असतील सर्वच कार्यकर्त्यांनी घेतली, त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पण जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण होत नाही, जोपर्यंत साहेबांचं भाषण संपत नाही, तोपर्यंत इथला एक सुद्धा व्यक्ती उठणार नाही ही खबरदारी त्या ठिकाणी आपल्या सर्वांनी घ्यावी. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना